सुप्रभात मुलांनो मुलांनो, मागच्या आठवड्यात आपण खार या कवितेचे शब्द लिहिले होते, तर आज आपण त्या कवितेचे प्रश्न उत्तर आणि जोड्याला वा हे दोन प्रश्न आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम आजची तारीख टाकूया, 17/2/2021 CW. आणि प्रश्न पहिला लिहायचा आहे आपल्याला, एका शब्दात उत्तरे लिहा. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फक्त एका शब्दामध्येच लिहायचे आहेत. ठीक आहे, पूर्ण लिहत बसायचं नाही आहे. तर पहिलं आहे, खारीचे शेपूट कसे आहे. तर खारीचे शेपूट कसे आहे, झुपकेदार. फक्त एकच शब्द लिहायचा आहे. हां, दुसरं, खार कशी बसते, तर डौलदार. आता तिसरं, ऐटदार कोण उभे राहते, तर खार. खार ही कशी ऐटदार उभी राहते. त्यानंतर चौथं, खारीचे डोळे कसे पाहतात, म्हणजे खारीचे डोळे कसे करतात, लुक लुक. नंतर पाचवा घ्यायचा आहे, कान कसे ऐकतात, तर खुट खुट. खारीचे कान खुट खुट असे करतात. त्यानंतर, खार झाडावर कशी चढते, तर ती कशी चढते झाडावर, झरझर. तर हे झाले प्रश्न उत्तर. ठीक आहे, त्यानंतर आता आपण जोड्याला वा बघू. मुलांनो, पहिला प्रश्न झाला, त्यानंतर तुम्हाला एक अशी रेष ओढून घ्यायची आहे की तो प्रश्न संपला. आता आपण दुसरा प्रश्न घेतो आहे, जोड्या जुळवा. ठीक आहे, आता मी इथे लिहून घेतलं आहे, डोळे बघती कान ऐकती पळत जाई चढत जाई पसार होई. आणि याला मी पेन्सिलनी असेच बॉक्स बनवून घेतले आहे, म्हणजे तुम्हाला जोड्या लावताना ते व्यवस्थित तिथे ठिकाणी लागेल. आणि इथे डॉट ठेव घेतले आहे करून, म्हणजे जोडी लावत असताना तुम्हाला या डॉटपासून या डॉटपर्यंत अशी लाईन ओढायची आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुमची लाईन व्यवस्थित आणि जिथे पाहिजे तिथे बरोबर जाईल, म्हणजे नीटनेटकं दिसेल. तर डोळे बघती कान ऐकती पळत जाई चढत जाई पसार होई. ठीक आहे, आणि इकडे घेतला आहे, खुट खुट झरझर झटपट लुक लुक भरभर. ठीक आहे, आता डोळे बघती, डोळे कसे बघतात, लुक लुक. तर इथे मी इथे जोडी लावली आहे. कान ऐकती खुट खुट, पळत जाई भरभर, चढत जाई झरझर, पसार होई झटपट. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. एवढं झालं की परत इथे एक रेष ओढून घ्यायची आहे. आता या कवितेचे आपले शब्द झाले आहे, प्रश्नोत्तर झाले आणि जोड्या जुळवा झाल्या, तीन प्रश्न आपण घेतले. इथे हा धडा, ही कविता संपली. ठीक आहे, रेष ओढून घ्यायची, यानंतर आपण पुढचं बघू.